आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जयवंत रावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन. सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जयवंत रावजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या 4 फेब्रुवारी रोजी सांगलीतील कुपवाड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही हाच उपक्रम पुढे सुरू ठेवत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी बोलताना संजय बजाज म्हणाले, राष्ट्रवादीतर्फे या शिबिरात कॅन्सरपासून प्लास्टिक सर्जरी, हृदयाचे आजार, पोटाचे विकार, हाडांच्या शस्त्रक्रिया अशा अनेक रुग्णांवर तपासणी तसेच पुढील औषध उपचार आणि आवश्यक त्या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. या सर्व शस्त्र क्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी फळी असल्याची माहिती त्यांनी दिली. तर रुग्णांवर घरातील रुग्ण समजून आमचे कार्यकर्ते आणि आम्ही रुग्णांची सेवा पुरवत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. अगदी दातापासून कॅन्सर पर्यंत डोळे असतील, पोटाचे विकार असतील, हृदयरोग असेल किंवा ऑर्थोपेडिक म्हणजे पायाचे असतील, हाताचे काही असेल, मोतीबिंदू असेल, सगळ्यांची तपासणी करणे व तपासणी करून, नुसतं तपासणी आम्ही करत नाही, तपासणी करून त्याला औषधोपचार करणे आणि गरज असल्यास शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याची शस्त्रक्रियासुद्धा आम्ही मोफत करतो. अशा प्रकारचं आम्ही शिबिर 4 फेब्रुवारीला कुपवाड रोडला आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरात सांगलीचे नामवंत डॉक्टर शरद सावंत यांच्या आदित्य हॉस्पिटलची पूर्ण टीम, मुंबईचे आमचे सेवन हिल हॉस्पिटल त्यांची टीम, विशेषतः हार्टची टीम त्यांची, लायन्स नॅब हॉस्पिटल घनश्यामनगर माधवनगर सांगली त्यांची पूर्ण डोळ्याची टीम, डॉक्टर टेके असतील आय हॉस्पिटल, त्याचप्रमाणे निलेश आय हॉस्पिटल, डॉक्टर भारती असतील गॅनॉलॉजिस्ट मिरजेच्या, डॉक्टर विसापुरे असतील ENTवाले, असे वेगवेगळे वेगवेगळ्या रोगाचे तज्ज्ञ, वेगवेगळ्या आजाराचे तज्ज्ञ हे सर्व तिथं उपस्थित राहणार आहेत. जवळजवळ 90 डॉक्टरची टीम आहे. मागच्या वेळी जवळजवळ 10,000 पेशंटने याचा लाभ घेतला होता, यावेळी तेवढीच लोकं घेतील, कदाचित जास्त लोकांनी लाभ घेतील. ह्याच्या मागचा आमचा उद्देश एवढाच आहे की येणाऱ्या प्रत्येक पेशंटचं निदान करणं, त्याचा शेवटपर्यंत पाठपुरवठा करणं व त्याला त्या आरोग्यापासून मुक्त करायचा प्रयत्न करणं हेच आहे. त्याबरोबर महापालिकेची जवळजवळ 12 डॉक्टरांची 12 नर्सेसची टीम आहे, जिल्हा परिषदचे सर्व डॉक्टर सर्व त्यांच्या नर्सेसची टीम आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात मोठं योगदान आम्हाला डॉक्टर माऊलकर म्हणून आमचे राजारामबापू कारखान्याचे मेन डॉक्टर आहेत, त्यांची पूर्ण टीमसुद्धा इथं काम करते. असे सर्व मिळून जवळजवळ 90 डॉक्टर, 300-400 नर्सेस, आम्ही सर्व 400-500 जण कार्यकर्ते, असे 1,000-1,500 लोक या सगळ्यांच्या सेवेसाठी असतो. आणि येणाऱ्या प्रत्येकाचं आपल्या घरातला पेशंट येईल, घरातल्यांचा इलाज करतो अशा पद्धतीनं आम्ही त्यांना वागणूक देऊन त्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न करतो आहे. माझं आव्हान आहे सांगली मिरज कुपवाड शहरातील सर्व नागरिकांना व या शहरातील लागून असलेली जे ग्रामीण भाग आहे त्यांनासुद्धा आव्हान आहे, त्यांनीसुद्धा हे सर्वांनी येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा. आमच्याकडनं जेवढं प्रयत्न त्यांची सेवा करण्यात येईल तेवढा आम्ही प्रयत्न करेल. पुन्हा एकदा आवाहन करतो, 4 फेब्रुवारी लक्ष्मी मंदिर कुपवाड रोड नव महाराष्ट्र हायस्कूल सांगली. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा आढावा घेताना त्यांनी सांगितलं की गेल्या शिबिरात मोतीबिंदू, डोळे, चष्मे वाटप, कानाचे विकार, हृदय विकार, प्लास्टिक सर्जरी तसेच पोटांच्या शस्त्रक्रिया अशा अनेक एकूण 7 ते 8 हजार रुग्णांवर करण्यात आल्याची माहिती संजय बजाज यांनी यावेळी दिली. शिबिरामध्ये जे 2017ला जे आम्ही शिबिर घेतलं त्यामध्ये जवळजवळ मोतीबिंदूचे 734 पेक्षा जास्त लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं, डोळ्याचे
इतर ऑपरेशन, मास असणे, फंगस काढणे किंवा इतर रेटिना वगैरे अशा प्रकारचे जे ऑपरेशन आहेत जवळजवळ 290 प्लस केले. कानाचे मशीन 172 लोकांना वाटले. लहान मुलाचे हृदयाचे ऑपरेशन काही कोल्हापूरला केले, त्यातली मॅक्झिमम आम्ही केली मुंबईला, 7 हिलला, कोकिळाबेनला काही केली, कोकिळाबेन हॉस्पिटल मुंबई तिथे केली, अशी 34 ऑपरेशन ती केली. प्लॅस्टिक सर्जरीचे 5 ऑपरेशन आम्ही आदित्य हॉस्पिटल शरद सावंतकडे केली. मूतखोडा फोडण्याचे ऑपरेशन आदित्यमध्येच 32 केली. अपघात रुग्ण समीर शेख आदित्य यांच्यामध्ये मिळून जवळजवळ 19 केली. त्याचप्रमाणे जागेवर त्या दिवशी तपासणी करून जवळजवळ 786 लोकांना आम्ही चष्मे वाटले त्या वर्षी. आणि हृदयविकार म्हणजे एंजियोप्लास्टी असेल किंवा बायपास असेल अशी जवळजवळ आम्ही 208 ऑपरेशन काही सांगलीत केली, काही कोल्हापुरात केली, काही पुण्यात केली आणि बाकीची मुंबईत केली. अशा प्रकारे मागच्या वेळी एवढ्या लोकांना आम्ही शस्त्रक्रिया आणि आलेल्यांना जवळजवळ 7-8 हजार लोकांना आम्ही त्या दिवशी औषधे दिली, चष्मे वाटप केले, जेवढा लाभ देता येईल लोकांना दिला. सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महाआरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.